ही 8 तास ड्यूटी करण्याच्या संदर्भात काही प्रशासकीय अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी निराकरण करण्यासाठी सर्व राज्यभर एक धोरण व्हावं. एक तर पहिलं बाब म्हणजे महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतागृह असतील किंवा प्रवास करत असताना सर्वसामान्य महिलांची होणारी कुचंबणा असेल. वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या अंतर्गत आपण पाहतो की स्वच्छतागृहांची संख्या वाढवून ती गुगलवर टाकणं असेल. सर्व महाराष्ट्रातले पेट्रोल पंप हे जरी पेट्रोल किंवा डिझेल भरलं नाही तरी महिला प्रवाशांसाठी खुले करून घेणं असेल. असे अनेक पाठपुरावा मी गेले काही वर्ष करते आहे आणि आज ज्याला पोलीस महासंचालकांनी सांगितलं की काही मोठ्या कार्यालयांमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छतागृह तेवढी नाही आहेत तर त्याच्या संदर्भात मी त्यांना निर्देश देणारं पत्र देणार आहे की त्यांनी सर्व ठिकाणी महिला स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी. दुसरं, महिला पोलिसांना कौटुंबिक जबाबदारीही असतात, त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी महिलांच्यावरच्या होणाऱ्या अत्याचाराबद्दलही त्यांना अधिक काम करणं अपेक्षित असतं कारण त्या महिलांवरच्या अत्याचारांची संख्या मोठी आहे. तर या संदर्भामध्ये सुद्धा गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, सतेज पाटील आणि त्याचबरोबर खासदार सुप्रियाताई सुळे, आदित्यजी ठाकरे आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना बोलवून ही 8 तास ड्युटी करण्याच्या संदर्भात काही प्रशासकीय अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी निराकरण करण्यासाठी सर्व राज्यभर एक धोरण व्हावं. आणि तिसरं महत्त्वाचं की पोलिसांनी त्यांच्या कौटुंबिक समस्या ज्या आहेत त्या सोडवण्यासाठी राज्य महिला आयोगाचं समुपदेशन केंद्रासाठी सहकार्य आणि मार्गदर्शन असेल पण स्वतः पोलीस डिपार्टमेंटनीच एक समुपदेशन केंद्र स्वतःच्या महिला कर्मचारी आणि पुरुष कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक प्रश्नासाठी तयार करावं. विशेषतः व्यसनाधीनता असेल तर पगार निम्मा किंवा पूर्ण न्यायालयांनी पण याच्याबद्दल निर्णय दिलेले आहेत तर अशा वेळेला त्या त्या कुटुंबाची केस पर केससुद्धा निर्णय होऊ शकतो. आणि या दृष्टिकोनातून आजच्या मीटिंगमध्ये कुठलंही राजकारण न येऊ देता खूप चांगल्या प्रकारच्या गोष्टींना चालना मिळालेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.